मित्र हो जर तुम्ही नवरात्रीचा उपास करताय त्या आधी जाणून घ्या काय खायचं आणि काय टाळायचं नाही तर सणाच्या दिवशीच पडाल आजारी नवरात्रीच्या उपासातही अनेक प्रकार आहेत काही लोक या दिवसात फक्त पाणी घेतात तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून एक वेळ खातात शिंगाळ्याचे पकोडे साबुदाना वडा आणि साबुदाना खिचडी या नवरात्रीच्या काही लोकप्रिय पाकाकृती आहे या व्हिडिओ मध्ये उपासाचे सर्व नियम आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत तुम्हाला समजेल तुम्ही काय खाऊ शकता किंवा काय टाळावे लागेल रात्रीच्या उपासात बहुतेक लोक भाज्या खातात जसे की बटाटे रताळे अरबी कचलू सुरण किंवा यम लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर इतर त्यामुळे या पदार्थाचे सेवन देखील तुम्ही करू शकता नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यासारखे नियमित धान्य खाण्यास परवानगी नाही नवरात्रीच्या उपवासात तुम्ही शिंगाळ्याचे पीठ किंवा राजगिरा पीठ खावे खिचडी ढोकळा किंवा खीर बनवताना तांदुळाऐवजी वरीचे तांदूळ वापरू शकता शाबुदाना हे नवरात्रातील आणखी एक प्रमुख अन्न आहे जे खीर वडे आणि पापड बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते नवरात्रीच्या उपवासात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता काही भाविक आणि दूध पिऊन उपवास करतात त्यामुळे दररोज ताजी फळे खावीत नवरात्रीत सामान्य मीठ वापरत नाही नवरात्रीच्या काळात स्वयंपाकासाठी पर्याय म्हणून मीठ किंवा शेंदव मीठ वापरतात मसाल्यांमध्ये तुम्ही जिरे किंवा जिरे पावडर काळी मिरी पावडर हिरवी वेलची लवंग दालचिनी अजवाईन काळी मिरी कोडे डाळिंब कोकम चिंच आणि जायफर वापरू शकता काही काही लोक ताजी कोथिंबीर लाल मिरची पावडर सुख्या केरीची पावडर चाट मसाला इत्यादीचाही वापर करतात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जसे दही पनीर किंवा कोटेज चीज पांढरे लोणी तूप मलाई यासारखे पदार्थ खावेत नवरात्रीच्या उपवासात दूध आणि खवा जास्त प्रमाणात वापरला जातो त्यामुळे या, या पदार्थाचे सेवन करा सर्व फास्ट फूड केन केलेले अन्न आणि कांदा किंवा लसूण वापरून तयार केलेले पदार्थ टाळावेत नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी शिंगा मसूर तांदळाचे पीठ कॉर्नफ्लॉवर गव्हाचे पीठ आणि रवाखाने टाळावे नॉन इटेरियन फूड अंडी अल्कोहल स्मोकिंग ड्रिंक देखील टाळले पाहिजेत मित्र हो आता जाणून घ्या नवरात्रीचा उपवास का साजरा केला जातात इतवारी पंधरा ऑक्टोबर पासून अश्विन महिन्यातील नवरात्रीचे व्रत सुरू होईल नवरात्र ह्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे वर्षात चार नवरात्री असतात पण फक्त दोनच मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या जातात चैत्र नवरात्री आणि शरद नवरात्री नवरात्रीच्या काळात हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात उपवासाच्या दिवसांच्या संख्येत कमी जास्त असू शकते बरेच लोक सर्व नऊ दिवस उपवास करतात तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले किंवा शेवटीचे दोन कि वा दून दिवस असे जोड्यामध्ये उपवास करतात व्हिडिओ शेवटी पर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप आभार मित्र हो जर तुम्हाला जाणकारी उपयोगी वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग